बच्चों, अ वेरी वार्म वेलकम टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी, अ ब्यूटीफुल प्लेस टू फॉल इन लव विद फिजिक्स. टुडे वी आर गोइंग टू अंडरस्टैंड एंड गेट द फील ऑफ फिजिक्स बिहाइंड कोविड 19 डिस्टेंसिंग. वी आर गोइंग टू अप्लाई द कंसेप्ट ऑफ स्पीड ऑफ ई फ्लक्स टू ह्यूमन बॉडी एंड वी विल ट्राई टू अंडरस्टैंड एंड इमेजिन वाई दिस 3 feet approximately minimum 3 feet distance is necessary. एकदा आपण आपल्या कालच्या ज्या कॉन्सेप्ट शिकलो, लाईक सपोज एखादा टँक आहे, तो भरलेला आहे, ठीक आहे. घरी पण हा एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता, हे मी तुम्हाला बोललो ऑलरेडी. एखादा टँक भरलेला आहे आणि त्याला कुठेही होल करा. काल आपण हेही शिकलो की मॅक्सिमम रेंज जेव्हा आपण याला मध्ये होल करू, हा जो ओरी फेस आहे हा बरोबर मिडलला जर का ओरी फेस केला, तर जेवढी याची हाईट आहे, एच टँकची जेवढी हाईट आहे एच, तेवढ्याच डिस्टन्सला म्हणजे तेवढीच रेंज असेल ते फ्लुइड बाहेर पडण्याची, ठीक आहे. व्ही ई इज द स्पीड ऑफ ई फ्लक्स विच इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ 2gh. ओके बेटा, जर का बरोबर मिडलला होल केलं तर वी नो दॅट रेंज विल बी एच, ठीक आहे. सो रेंज हे हॉरिजेंटल डिस्टन्स आहे की फ्लुइड कुठपर्यंत फेकलं जाईल बाहेर आफ्टर मेकिंग द होल, ठीक आहे. वी हॅड डिराइव्ड फॉर्म्युला फॉर दिस रेंज. कसा लक्षात ठेवायचं तेही सांगितलं तुम्ही बेटा. फॉर्म्युला फॉर रेंज वॉज एच इज अंडर रूट, काय म्हणायचं, 4 अप डाऊन. सो बेटा 4, सर व्हॉट अबाउट अप, जिथे ओरी फेस केला ती हाईट एच, तिथून खालची हाईट बघा ओरी फेस आहे, तिथून खालची हाईट कॅपिटल एच मधून एच गेला, उरला किती, एच मायनस एच, गेटिंग. ओके सो 4 अप डाऊन, 4 अप इज एच, डाऊन इज एच मायनस एच. लेट्स अप्लाय दिस कन्सेप्ट इन द रिअल लाईफ, ठीक आहे. ही जी टंकी होती, ही जी टाकी होती, त्याच्याऐवजी आपण लेट्स कन्सिडर माणूस, ठीक आहे. चीक 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 चीक, 2 हात 2 पाय, हॅपी, ठीक आहे बेटा, ही स्टील हॅपी. दिस पर्टिक्युलर पर्सन, बघा विकिपीडियावरती सुद्धा आन्सर्स मॅच होतील. आपल्या तोंडातनं वॉटर ड्रॉपलेट्स बोलताना कमी पण शिंकताना कफिंग करताना जास्त बाहेर पडतात. सो ॲव्हरेज व्हॅल्यूज आपण पकडत चालू. सो बेटा, आपल्या तोंडातनं बाहेर जे ड्रॉपलेट्स फेकले जातील त्यांची जी ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे, बरं का, स्पीड ऑफ ई फ्लक्स, जसं टाकीतनं बाहेर पाणी पडतं, तर टाकीतनं बाहेर जे पाणी पडतं तर तो जो स्पीड आहे इट डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ द ओरिफेस. सो फ्री सरफेस पासनं एच हाईट घेतली होती आपण, राईट. सो इथे सुद्धा काय करूया आपण, आपण हा जो माणूस आहे पर्टिक्युलर त्याची ॲव्हरेज हाईट 5.5 feet पकडू. किती पकडू, 5.5 feet. सो बेटा ॲव्हरेज ह्युमन हाईट कॅपिटल एच इज इक्वल टू किती म्हणूया, 5.5 feet. ओके, ही जी सरफेस पासून हाईट होती, आपण वरून त्याची हाईट पकडू. किती घेऊया आपण याला, 1/2 foot पकडू याला, छोटा एच, ठीक आहे. सो बेटा रिमेनिंग इज एच मायनस एच, राईट. सो हा जो छोटा एच आहे इज 0. इथे घेतो मी छोटा एच इज 0.5 feet. ओके अच्छा, आता जर का हा शिंकला किंवा याने कफिंग केलं तर बेटा व्हॉट विल हॅपन इज की त्याच्या तोंडातनं जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत पॅराबोलिक पाथ फॉलो करतील सेम लाईक दिस आणि ते खाली पडतील. सो इथपासनं त्याचं हे जे डिस्टन्स असेल, हा जो हॉरिजेंटल सर्फेस आहे खालचा, ओके. सो बेटा दिस इज द रेंज, बरं का. सो वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग दिस डिस्टन्स, की एवढ्या डिस्टन्स मध्ये कोणी यायला नको, ठीक आहे. सो बेटा फॉर्म्युला फॉर रेंज इज ओवर देअर. सो प्यारे बच्चों, आर इज अंडर रूट 4 अप डाऊन, एग्री, दिस इज अप, रिमेनिंग इज डाऊन, ठीक आहे. हे बघ पुसतो मी, दिस इज एच, ओके, आणि हा एच मायनस एच, ठीक आहे बेटा. 4 अप डाऊन, ठीक आहे. चलो हा मेन फॉर्म्युला आपला व्हॅल्यू टाकून देऊ बेटा आपण.
अंडर रूट 4 इंटू एच, हाई एच किती पकडला 0.5 फीट, फीट मध्ये आंसर घेतो आपण बरं का, 0.5 इंटू एच मायनस एच, एच किती आहे एव्हरेज ह्युमन हाईट वी हॅव टेकन टू बी 5.5 फूट. ओके, तुमची जेवढी हाईट असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता, देर इज नो इश्यू, वी हॅव टेकन एव्हरेज ह्युमन हाईट 5.5 फीट. ठीक आहे बेटा, सो कॅपिटल एच इज 5.5 मायनस छोटा एच इज 0.5, सो दिस इज इक्वल टू अंडर रूट 4 × 5, 4 × 5 होईल 20, एका डिसिमलमुळे इट विल बी 2 इंटू 5.5 मधून 0.5 गेले, आन्सर विल बी 5. क्लिअर आहे बेटा, सो इट विल बी स्क्वेअर रूट ऑफ 10, इट विल बी स्क्वेअर रूट ऑफ 10. वी नो पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण 10 घेतो, सो अप्रॉक्सिमेटली धिस आर विल बी इक्वल टू 3.14 फीट, कारण की आपण फीट मध्ये चाललोय ना, 3.14 फीट. दो गज दूरी मास्क हे जरुरी. सो बेटा हे जे डिस्टन्स आहे इट हॅज केम आउट टू बी किती आलं बेटा, अप्रॉक्सिमेटली 3.14 फीट. सो कमीत कमी 3.14 फीट दूर राहणं आपण फार गरजेचं आहे. दिस इज द रिझन, आर यू अंडरस्टँडिंग बेटा? सो दॅट्स वाय दो गज दूरी मास्क हे जरुरी. अंडरस्टँडिंग द करंट सिच्युएशन प्यारे बच्चो, यू मस्ट वियर मास्क अलॉंग विथ मी, एव्हरीबडी मस्ट वियर मास्क वाईल स्नीझिंग, वाईल कफिंग और वाईल बुलिंग विथ एकमेका सोबत, गेटिंग ना बेटा? सो इन द सिमिलर फॅशन प्यारे बच्चो, जेई नीट के डर से दूरी तो हमारा क्लास है जरूरी, गेटिंग? सो प्यारे बच्चो, दिस वॉज द फिजिक्स बिहाइंड COVID-19 सोशल डिस्टन्सिंग. You may take the screenshot of this if you need, or shall I proceed further? Okay, beta. Chalo. So now we will be having the session for numerical solving. Kalapan, Bernoulli principle, ani tyache application shiklo. What are the applications we have seen? Bola patpat, reply kara mala. What are the applications we have seen? Message taka mala aple chat box madhe. What are the applications of Bernoulli principle we have seen? I am waiting for your reply. What are the applications of Bernoulli principle we have seen? Notebook open karun basaycha nahiye. I am waiting for your reply. Come on, be fast. फटाफट रिप्लाय करा, व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स वी हॅव सीन. एकाचा रिप्लाय नाही, आपण काय ऍप्लिकेशन शिकलो का नाही? प्रणव, व्हेंचुरीमीटर, व्हेरी गुड. अजून साई, नोटबुक ओपन केली होती का? काय तरी आनंद आहे मला दॅट द नोट्स हॅज बीन कम्प्लीटेड. ई फ्लक्सचा स्पीड, अरे क्या बात साहिलजी. साहिल एकटा आन्सर देतोय, शिका काहीतरी. लुक ॲट हिज प्रोग्रेस. दोनच पाहिले का आपण एवढे? अजून काही शिकलो का आपण? चलो, दिस इज द टेक्स्ट बुक न्यूमेरिकल. ओके, व्हेरी बेसिक एक्झाम्पल ऑफ द टेक्स्ट बुक. रेंज आहे का? वास कराव. रेंज फाइंड केले आपण, मॅक्झिमम रेंज सुद्धा फाइंड केली. चलो, सो दिस इज द क्वेश्चन इन फ्रंट ऑफ यू. विथ व्हॉट वेलॉसिटी डज वॉटर फ्लो आउट? कोणत्या वेलॉसिटीने पाणी बाहेर पडेल? ऑफ द ओरिफेस, ओरिफेस इज अ व्हेरी स्मॉल होल टू द टँक, ठीक आहे ना? विथ गेज प्रेशर, त्यांनी गेज प्रेशर दिलाय. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू राईट द गिवन थिंग्स. सो बेटा, गिवन मध्ये
त्यांनी मला गेज प्रेशर दिला, ओके सर आय विल लाईट पी, त्याला काही गेज लिहिण्याची गरज नसते, वी कॅन अंडरस्टँड पी इज 4 × 10^5. चला तरी सफिक्स गेज लिहितो मी, नो इश्यू. प्रेशर कोणता दिला बेटा? गेज प्रेशर, ठीक आहे, पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे. एवढी जे गोष्ट दिली, सो विथ व्हॉट व्हेलॉसिटी वॉटर फ्लो आउट, म्हणजे मला स्पीड ऑफ ई फ्लक्स काढायचा, काय काढायचं आहे? स्पीड ऑफ ई फ्लक्स, ठीक आहे. बाकीचं काहीच नाही, म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण घ्यायचा, त्याला काही कोणी देण्याची गरज नसते. गेटिंग ना बेटा? अच्छा, सो एवढ्याच गोष्टी आहे. लेट अस स्टार्ट सॉल्विंग सोल्युशन. प्यारे बच्चों, स्पीड ऑफ द ई फ्लक्स वी इज अंडर रूट 2gh, सो वी आर व्हेरी मच इंटरेस्टेड इन फाइंडिंग एच. जोपर्यंत हाईट नाही तोपर्यंत आपण व्ही काढू शकत नाही, कारण की हा सगळा खेळ पोझिशन फ्रॉम द सर्फेस आहे. जसं आपण ह्युमन बिंग कन्सिडर करताना इथून सर्फेस पकडला होता, आर यू अंडरस्टँडिंग? तसं एच, मग आता एच कसा निघेल? तर गेज प्रेशर त्यांनी मला दिलेला आहे. प्रेशर, गेज प्रेशरचा फॉर्म्युला रो जी एच, पी मायनस पी नॉट. फ्लुइड मध्ये सर्फेस पासून खाली कुठेही प्रेशर पाहिजे असेल तर त्या पॉईंटचा जो प्रेशर आहे पी, त्यातनं ऍटमॉस्फिरिक वजा केला की वी गेट गेज प्रेशर. जुनी कन्सेप्ट. सो बेटा इथून मला एच निघाल का नाही? येस सर, एच विल बी दॅट प्रेशर भागिले रो इन टू जी. सर व्हॉट अबाउट प्रेशर? इट इज 4 × 10^5. रो इज द डेन्सिटी ऑफ फ्लुइड. फ्लुइड कोण आहे? विथ व्हॉट वेलॉसिटी डज वॉटर फ्लोज आउट? वॉटर आहे. सो रो ऑफ द वॉटर सगळ्यांना पाठ झाली असेल, 10^3 केजी पर मीटर क्यूब. सो रो इज 10^3 केजी पर मीटर क्यूब, जी इज 10. सो डायरेक्ट हाईट आली मला 4 × 10^5. वरती 5 आहे, खाली 3 × 1 = 4. त्या 5 मधून 4 होतील वजा, सो 10. आन्सर विल बी 40, आन्सर विल बी मीटर. का सगळ्या सायमध्ये गेटिंग? बर, आता स्पीड ऑफ इफ्लक्स मी काढू शकतो. व्ही ई इज अंडर रूट 2gh. गेटिंग? सो विच इज अंडर रूट 2 × g इज 10, इंटू हाईट इज 40. सो दिस आन्सर विल बी अंडर रूट बघ काय होईल बेटा, 4 × 2 = 8, 800. ओके, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तर मी क्लोज जाईल. आता आपली बोर्डची एक्झाम आहे, सो आय कॅन यूज द लॉगरिथम, राईट? आणि अप्रॉक्सिमेटली कुठे जाऊया बरं आपण याच्या? बघ, 25 वर्ग 625, 30 × 900, राईट? सो अप्रॉक्सिमेट आन्सर प्लीज कॅल्क्युलेट अँड राईट. यू मे यूज कॅल्क्युलेटर अँड पुट द आन्सर, कम्स नो इश्यू, ठीक आहे. 25 ते 30 मध्ये आन्सर आपलं येऊन जाईल. गेटिंग? चलो नेक्स्ट क्वेश्चन. अरे पटापट बोला, समजलंय सगळ्यांना हा क्वेश्चन? व्हेरी इझी क्वेश्चन, रिप्लाय करा अश्लेष. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड? गेज प्रेशर दिला होता, स्पीड ऑफ इफ्लक्स काढायचा होता, तो काढण्यासाठी एच वॉज नेसेसरी, तो असा आपण काढला. ओके, अँड वी आर डन. रो ऑफ द वॉटर पार्ट पाहिजे. चलो फॉर अनदर क्वेश्चन ऑफ टेक्स्ट बुक लेवल. पुढचा क्वेश्चन आहे बेटा, एक डायग्राम दिली आपल्याला त्यांनी लाईक दिस. हे सगळं मर्क्युरी इथे, ओके, एच जी पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. वॉटर फ्लोज थ्रू ट्यूब, वॉटर फ्लोज थ्रू ट्यूब, फाइंड डिफरन्स इन मर्क्युरी लेवल, फाइंड डिफरन्स इन मर्क्युरी लेवल इफ स्पीड ऑफ वॉटर, इफ स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर ऍट ए अँड बी इज 2 m/s and 5 m/s रिस्पेक्टिवली. दिस इज द क्वेश्चन.
फिजिक्स मध्ये सगळ्यात अगोदर वी मस्ट अंडरस्टँड द क्वेश्चन. वॉटर फ्लोज थ्रू द ट्यूब, ठीक आहे, ॲज शोन. ही डायग्राम त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केली. पुढे काय म्हणतात मला, ह्या ट्यूब मधनं पाणी चाललंय, फ्लो होतंय, ठीक आहे. फाईंड डिफरन्स इन द मर्क्युरी लेवल. मर्क्युरीच्या लेवल मधला हा डिफरन्स वी हॅव टू फाइंड आउट. मग आता आपल्याला लगेच कळलं, दिस इज व्हेंचुरीमीटर. व्हेनेव्हर द वॉटर इज फ्लोईंग, फ्लुईड इज फ्लोईंग, फ्लुईड फ्लो होत असताना त्याचा स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हेंचुरीमीटर, हेच तर ते ऍप्लिकेशन आहे. पण इथे मला काय म्हणतायत की डिफरन्स इन द मर्क्युरी लेवल, मला इथे एच काढा असं बोलतायत. यू मस्ट अंडरस्टँड दॅट दिस इज द फील ऑफ द व्हेंचुरीमीटर. ओके, किंवा आय विल से ऍप्लिकेशन इज द व्हेंचुरीमीटर. सर तुम्हाला कुठून कळालं, थोडीशी प्रॅक्टिस झाली की इट ऑटोमॅटिकली अंडरस्टँड की मला तो एच डिफरन्स पाहिजे, दिलेला नव्हता त्यांनी, आपल्याला काढायचा आहे तो एच, ठीक आहे. बर, सो बेटा मला इथे काय दिले, पॉइंट ए पॉइंट बी, मग आपण याला V1 म्हणू, याला V2 म्हणू, राईट. सो गिवन मध्ये V1 इज 2 meter per second, V2 इज 5 meter per second. ए आणि बीच्या ऐवजी लाईक आपला जो ए त्याला आपण 1 म्हणू, बी ए याला आपण 2 म्हणू. छोटा जी आपल्याला माहिती आहे 10 meter per second square, राईट. सो बेटा सोल्युशन, बर काढायचं काय आपल्याला डिफरन्स, विच मीन्स दॅट एच वॉज टू बी कॅल्क्युलेटेड. सो लेट स्टार्ट सॉल्विंग. चलो बेटा, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हेंचुरीमीटर? मी काय बोललो, काय लक्षात ठेवायचं, V2² - V1² = 2GH. ओके, V2² - V1² इज 2GH. ह्यातनं मला काढायचा एच. सो कॅन आय से दिस एच विल बी V2² - V1² / 2G गुणिलेचा 2G भागिले लाला. सो बेटा V2 चा स्क्वेअर किती आहे, 5, त्याचा स्क्वेअर किती झाला, 25. मायनस V1 चा स्क्वेअर 2 आहे, स्क्वेअर आला 4/2G. 2 ग्रेव्हिटी असते 10. 25 मधून 4 गेले 21/2×10. सो एच इज इक्वल टू 2 ने भाग द्या. सो 2×2=0.25 आणि हा खाली 10, म्हणजे जे गरजून अलीकडे या, कॅन आय से 1.05 meter. गेटिंग ना बेटा, दिस वॉज द हाईट. पुन्हा एकदा सांगतो, याला 1 बोललो, याला 2 बोललो, V1 आणि V2 त्यांनी दिलेले होते. जी हा आपण घेत असतो, एच काढायचा होता, दिस इज द फॉर्म्युला. गुणिलेचा 2G फक्त इथे भागिलेला पाठवला, सगळ्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू टाकल्या, फटाफट रिप्लाय करा वेदर एव्हरीबडी ऑफ यू इज अंडरस्टूड दिस ऑर नॉट. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? मग आपल्याला एक जेई मेन्स एक्झाम्पल घ्यायला, एक जेई ऍडव्हान्स एक्झाम्पल घ्यायला. बोला माझ्या कंजूष बालमित्रांनो, आर यू ऑल एबल टू अंडरस्टँड दिस? सकाळचा क्लास आहे, संख्या डायरेक्ट 50% झाली. बोला पटापट, तुम्ही लेट रिप्लाय करताय की मला लेट रिप्लाय येतोय, अंडरस्टँडिंग ना बेटा. प्रणव झोपेत एक काय तू, प्रणव तू पहिले रिप्लाय कर. प्रणव मोबाईल चालू ठेवून झोपला काय तू? प्रणव इथं विषयच नाही. चल सो बेटा, लेट्स मूव अहेड विथ द क्वेश्चन ऑफ जेई 2000, ठीक आहे. सो बेटा, दिस इज द सिंगल चॉईस करेक्ट फ्रॉम जेई एक्झाम. ओके, इट वॉज आस्ट इन जेई 2000, ठीक आहे बेटा. ओके, हा, ए लार्ज ओपन टँक, एक टँक आहे, तो लार्ज ओपन टँक आहे. डायग्राम काढूया सर. येस सर. एखादा टँक आहे, ओपन आहे तो इन दिस वे. गेटिंग ना बेटा. चल काय म्हणतात मला, हॅज 2 holes इन द वॉल, त्याच्या भिंतीला 2 holes आहे. 1 is square hole ऑफ साइड L at a depth of Y from the top.
वरुण वाई डिस्टन्सला स्क्वेअर होल आहे. कसं होल आहे बेटा हे? स्क्वेअर होल आहे. मला असं दाखवूया का आपण? ओके, याला एक असं छिद्र केलं, स्क्वेअर होल. ज्याची साईड किती आहे बेटा? एल. ओके, ऍट अ डिस्टन्स ऑफ वाय फ्रॉम द टॉप. चला, ह्या टॉप पासनं हे वाय डिस्टन्सला आहे. ओके बर, अँड द आदर इज सर्क्युलर. एक स्क्वेअर होता, आदर इज सर्क्युलर ऑफ रेडियस ऍट अ डेप्थ ऑफ 4y फ्रॉम द टॉप. इथून खाली, याचा अर्थ ऑब्विस आहे ते या साईडला असणार आहे. एक जण त्या साईडला तर एक जण ह्या साईडला ना. बर, कितीला? हे बघ, इथं सर्क्युलर होल आहे बरं का. म्हणजे हे वाय आणि हे 4y, याच्या चौपट खाली आहे. ठीक आहे, ऍट अ डेप्थ ऑफ 4y फ्रॉम द टॉप. वेन टँक इज कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर. हा जो टँक आहे हा ओपन आहे आणि पूर्ण भरलेला आहे तो, राईट? पूर्ण भरलेला आहे, खचाखच. ठीक आहे, हाऊसफुल आहे. क्वांटिटीज ऑफ वॉटर फ्लोईंग आउट पर सेकंड, म्हणजे रेट ऑफ फ्लो फ्रॉम बोथ होल्स आर सेम. दोन्ही होल मधून पाणी पडण्याचा, म्हणजे इथून एक लिटर पाणी खाली पडलं तर इथूनही एकच लिटर पाणी खाली पडेल. ठीक आहे ना, दोघांचाही रेट ऑफ फ्लो सेम आहे. सो बेटा, कॅन आय से सोल्युशन, सोल्युशन रेट ऑफ फ्लो फ्रॉम स्क्वेअर होल इज सेम ॲज रेट ऑफ फ्लो फ्रॉम सर्क्युलर होल. ऍग्री? व्हेरी सिम्पल. इथून जेवढं पाणी पडेल तेवढ्याच वेळेत इथून सुद्धा तेवढंच पाणी पडेल. रेट ऑफ फ्लो इज सेम. ऍग्री? सो प्यारे बच्चो, रेट ऑफ फ्लो इज डीव्ही बाय डीटी, व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू टाइम. बट देर इज वन अनादर फॉर्म्युला, इज एरिया इनटू वेलोसिटी. आर यू गेटिंग? रेट ऑफ फ्लो साठी आठवत आहे तुम्हाला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी? रेट ऑफ फ्लो ए इंटू छोटा व्ही इज डीव्ही बाय डीटी. इथे व्हॉल्यूमचा विषय नाहीये, पण एरिया इंटू व्हेलॉसिटीचा विषय. सो कॅन आय राईट इक्वेशन ऑफ कंटिन्युटी? ए वन व्ही वन इज ए टू. हे असं छोटं छोटं लॉजिक असतं जेई मध्ये. ओके, सो ए वन व्ही वन इज ए टू व्ही टू. सिम्पली इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आपण नाही का पाईप घेतला होता, छोटा एरिया मोठा एरिया त्या टाईपचं सम आहे. आर यू गेटिंग? इथून जेवढं पाणी बाहेर पडेल तेवढंच इथून. सो बेटा ए वन, अच्छा मग आता हा स्क्वेअर होल चा एरिया काय होईल? स्क्वेअरचा एरिया काय असतो? साईड स्क्वेअर विच इज एल स्क्वेअर इंटू व्ही वन. सर व्हॉट अबाउट व्ही वन? अच्छा, स्पीड ऑफ ई फ्लक्स अंडर रूट टू जी एच आहे की नाही? फॉर्म्युला फॉर स्पीड ऑफ ई फ्लक्स काय बेटा? स्क्वेअर रूट ऑफ टू जी एच. सो जेई मध्ये असे एक एक दोन दोन कन्सेप्ट एकत्र करून विचारतात, राईट? त्या दोन कन्सेप्ट होत्या. सो प्यारे बच्चो, व्ही वन स्क्वेअर वाल्या साईडला बरं का. सो इकडनं पाणी बाहेर पडेल तर बेटा रूट टू जी एच इज वाय आहे की नाही? हा, विच इज इक्वल टू ए टू हा एरिया. क्या नाही? रेडियस आर आहे, सो पाय आर स्क्वेअर सर्क्युलर आहे ना, गुणिले व्ही टू स्पीड ऑफ ई फ्लक्स. हे बघ ना बेटा, हा व्ही टू आहे आणि हा आपला व्ही वन आहे. स्पीड ऑफ ई फ्लक्सचा फॉर्म्युला हा आहे, इट डिपेंड्स ऑन पोझिशन किंवा हाईट फ्रॉम द डेप्थ फ्रॉम द फ्री सर्फेस ऑफ वॉटर. सो प्यारे बच्चो, अंडर रूट टू जी एच इज फोर वाय. एग्री? एच इज फोर वाय. चलो, सो मला काढायचं का इथे? ठीक 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 ठीक. आर, आय एम इंटरेस्टेड इन आर. अच्छा, स्क्वेअर रूट टू जी वाय, स्क्वेअर रूट टू जी वाय कॅन्सल आउट होऊन जाईल की नाही? बघणार आहोत. स्क्वेअर रूट टू जी वाय, स्क्वेअर रूट टू जी वाय कॅन्सल आउट होऊन जाईल. सो कॅन आय से एल स्क्वेअर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आता मी एक स्टेप वाढवतो त्यासाठी. एल स्क्वेअर इंटू अंडर रूट टू जी वाय ओके इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इंटू याला असं लिहू का? अंडर रूट टू जी वाय गुणिले अंडर रूट फोर. दोन रूट सेपरेट केले, रूट टू जी वाय, रूट टू जी वाय गॉट कॅन्सल आउट. सो आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग आर, राईट? थोडीशी जागा कमी, मी इथं कंटिन्यू करतो. ठीक आहे, बघ बेटा मला काय भेटतोय? एल स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फोर इज टू. मग याला असं लिहू का? टू पाय आर स्क्वेअर, राईट? मग आता आर स्क्वेअर विल बी
एल स्क्वेअर बघ ना, आर स्क्वेअर विल बी एल स्क्वेअर भागिले टू पाय. सो बेटा आर विल बी एल बाय अंडर रूट टू पाय. इज एव्हरी वन अग्री विथ मी? आर इज एल बाय रूट टू पाय. स्क्रीनशॉट घ्या, पटापट बोला, व्हेरी इझी, हाय स्पीड मध्ये बोला, जोर से बोलो, जय माता दी. हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड दिस? रेट ऑफ फ्लो वॉज एरिया इन टू वेलॉसिटी वॉज डीव्ही बाय डीटी. सो ह्या टर्म्स मध्ये विचारू शकतात, ह्या टर्म्स मध्ये विचारू शकतात. जय माता दी. चला जी ऍडव्हान्स सम घेऊ आपण. एम सी क्यू हा सिंगल चॉईस करेक्ट होता. जी ऍडव्हान्स मध्ये आपण अज्युम केलं वी आर द सक्सेस स्टार्स, वी आर गोइंग टू क्रॅक जे मीन्स अँड वी विल अपियर इन द जे ऍडव्हान्स फ्रॉम शो ऑन. हिस्ट्री विल बी क्रिएटेड. मुजमी खुजली ती, इतिहास बदलणे, इतिहास बदलणार का नाही पोरांनो? आपण जी ऍडव्हान्सला अप्रोच होणार का नाही? फ्रॉम इन साइड वी मस्ट गेट द कॉन्फिडन्स दॅट सर यस वी विल बी देअर ऍट जी ऍडव्हान्स. ठीक आहे ना? एक जी ऍडव्हान्स मल्टिपल चॉईस करेक्ट. इथे आतापर्यंत आपण फक्त सिंगल करेक्ट पाहत होतो, आता एकापेक्षा जास्त सुद्धा करेक्ट असू शकतात. त्या टाईपचं समचं उद्घाटन आता आपण करतोय. एम सी क्यू मल्टिपल करेक्ट. ठीक आहे. सो इट वॉज आस्ट इन जी ऍडव्हान्स 2014. ओके. त्यांनी दोन लिस्ट दिल्या होत्या आपल्याला, लिस्ट फर्स्ट अँड लिस्ट सेकंड. हिअर वॉज ए लिफ्ट, लिफ्ट ऍक्सलरेट्स अपवर्ड. बी लिफ्ट ऍक्सलरेट डाउनवर्ड. कंसात दिलंय की ते ऍक्सलरेशन जी पेक्षा छोट आहे. नेक्स्ट इज लिफ्ट मूव्ह अपवर्ड विथ कॉन्स्टंट स्पीड, विथ कॉन्स्टंट स्पीड. लास्ट दे हॅव गिवन फ्री फॉल ऑफ लिफ्ट. इकडे पी क्यू आर एस टेन्शन घेऊ नका, डायग्राम सुद्धा दिलेली आहे. And I'm expecting that you should try. Okay? हे बघ डायग्राम इथे आहे, ही लिफ्ट आहे, त्यामध्ये एक असं वेसल आहे लाईक दिस. ओके, छोटासा ओरिफेस इथे केला आणि फ्लुइड इज फॉलिंग आणि दिस डी इज 1.2 मीटर. अग्री? दिस इज द स्टोरी. ठीक आहे. एकदा क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या आणि पटापट मी एकदा क्वेश्चन समजून सांगतो. लिस्ट ए आणि लिस्ट बी, ठीक आहे ना बेटा? हे बघ इथे चार केसेस, इथं चार केसेस, तुम्हाला मॅच करायचे आहेत त्या. ऍटलिस्ट क्वेश्चन तर एकदा पहा, वाचा एकदा. लिफ्ट ऍक्सलरेट होतीये अपवर्ड, हा पहिला ऑप्शन बरं का लिस्ट वन मध्ये. नंतर काय म्हणतात, किती ऍक्सलरेट होतीये डाऊनवर्ड, म्हणजे एकदा वरती चालली एकदा खाली चालली. नंतर म्हणतायत की अपवर्ड विथ कॉन्स्टंट स्पीड. नंतर म्हणतायत फ्री फॉल, म्हणजे तिची रोप कट केली तर ती एकदम आनंदाने खाली पडतीये. आणि पलीकडे बघ डी इज 1.2, एकदा लेस दॅन, एकदा ग्रेटर दॅन. नंतर म्हणतायत की फ्लुइडच बाहेर पडणार नाही. सो ऑबियस आहे बेटा जी ऍडव्हान्स आहे, म्हणजे ते फक्त कन्सेप्ट वरती डिपेंडंट आहे. आतापर्यंत मी तुम्हाला कसं शिकवलंय आणि तुम्ही कितपत ग्रॅप केलंय यावरती डिपेंडंट हा क्वेश्चन आहे. बेटा झालाय स्टार्ट सॉल्विंग. सोडवण्यासारखं काहीच नाही, फक्त मॅच द पेयर असेल डिपेंडिंग अपॉन कॉन्सेप्ट. बघ बेटा पहिलं आपल्याला म्हणतात लिफ्ट ऍक्सलरेट अपवर्ड. लिफ्ट वरती चालली, यस सर. मग लगेच बरेच जण न्यूटन्स लॉज वापरायला सुरू करतील, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सर लिफ्ट वर चालली मग इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटी
व्हाट विल हॅपन बेटा, जी प्लस ए नाही. जेव्हा मी तुम्हाला ही कन्सेप्ट शिकवली, कोणती, स्पीड ऑफ ई फ्लक्सची आणि रेंज ऑफ द फ्लुइड. हे बघ, हे फ्लुइड बाहेर पडतंय बरं का, किती स्पीडने पडतंय काही घेणार नाही, पण हे डी दिलं, ही रेंज दिली आहे. काय दिली, रेंज. सो बेटा आर इज इक्वल टू अंडर रूट फोर अप डाऊन. तर बेटा आर डिपेंड्स ओनली ऑन एच, बोललो होतो का नाही मी, आर आर डज नॉट डिपेंड ऑन, काय बोललो होतो मी, आर डज नॉट डिपेंड ऑन व्ही जी अँड टी, व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि टाइम यांच्यावरती तो डिपेंडंट नाही. म्हणजे तुमची वर लिफ्ट जाऊ द्या, लिफ्ट खाली जाऊ द्या, जोपर्यंत प्लॅनेट बदलत नाही अर्थ तोपर्यंत तो जी काही बदलणार नाही. इथं व्हेलॉसिटी आणि टाईमचा तर काही संबंधच नाही, राईट. सो तुमची लिफ्ट वरती गेली काय, खाली गेली काय, किंवा वरती चालली विथ कॉन्स्टंट स्पीड, काहीही होऊ द्या, ओके, फरक पडणार नाहीये. आर यू अंडरस्टँडिंग? इट डिपेंड्स ओनली ऑन आर डिपेंड्स ओनली ऑन पोझिशन ऑफ द ओरिफेस. तो फक्त एच वरती डिपेंडंट आहे की तुम्ही होल कुठे केलंय, आणि असा इथे काहीही संबंध दिलेला नाहीये. सो छेक 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 ह्या तिघांच्यासाठी आन्सर विल बी पी. आर यू अंडरस्टँडिंग? डिस्टन्स तेवढंच राहील, ती रेंज तेवढीच राहील. तिघांचं प्रकरण मार्गी लागलं, येस सर. फ्री फॉल ऑफ द लिफ्ट, तिची लिफ्ट आहे, तिची रोप कट केली छिंग, सो एकदम मस्त पैकी ती हळूच खाली पडेल. सो इन धिस केस ए विल बी जी. फ्री फॉल ऑफ द लिफ्ट आहे, सो ए बिकम्स जी. नावातच फ्री फॉल आहे ना, मनमोकळा फॉल. एकच फोर्स ऍक्ट होतो विच इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बाकी कोणताही नसतो. सो ऍक्सलरेशन इज जी. आणि बेटा ए इज इक्वल टू जी असेल बरं का, एकदम फ्रीली ते खाली पडतंय, म्हणजे तुमचं काय, लिफ्ट एकदम फ्रीली खाली चालली आहे. चा अर्थ काय झाला बेटा, ह्याच्यातनं फ्लुइड बाहेर पडण्याचा काही संबंधच नाही ना. तू म्हणाल सर तुम्ही धमाकाशी सांगितले इट डज नॉट डिपेंड ऑन व्ही जी अँड टी, बट प्लॅनेट इज इम्पॉर्टंट ना बेटा. जर का ती रोप कट केली तर तो खाली आपली जी लिफ्ट फ्री फॉल होत राहील. चा अर्थ काय झाला, ए इज इक्वल टू जी. मग नॉर्मल केसमध्ये तुमच्या घरावरती आता जी टाकी आहे ती चुक तुम्ही होल केलं तर ते पाणी बाहेर पडणार आहे ना. स्पीड ऑफ ई फ्लक्स व्ही ई विल बी रूट टू जी एच, कुठून होल केलंय तो एच इम्पॉर्टंट आहे, राईट. परंतु तुमची जी टंकी आहे ती जर का आता फ्री फॉल करते खाली बरं का, खाली ओढणारं कोणी राहणारच नाही ना. सो फ्री फॉलच्या केसमध्ये लिक्विड बाहेर पडणारच नाही, फ्लुइड बाहेर पडणारच नाही. सो दिस वॉज द आन्सर. फटाफट रिप्लाय करा, सगळ्यांना समजलं का, परत एक्सप्लेन करायची गरज आहे. Come on, we first time waiting for your reply. Has everyone understood this beta?